हाय भावा बहिणीनो, काय चाललंय? झाले का दुपारचं जेवण? मी बघा आत्ता आली घरी. बघा तुम्हाला घरचं काम दाखवते. बघा कसं पोरांनी वाकडे तिकडे बिस्तरा आतरण कसं टाकले, चादरी हे ते मला दिसतच असं, कारण मी पण कामावरून येऊन मला खूप कंटाळा येतो, पण घरात खूपच पसारा असतं. बाहेर बघा झाडं झुडं लावलेली आहेत, सर्व वाकडं तिकडे कुत्रे मांजर हे बघा झाड कसं करून ठेवलं आहे. सगळं मी आल्यानंतर सर्व व्यवस्थित करते, माती काढतात हे काढतात, खूप सगळं बघावं लागतं मलाच. आता सुरुवात करते मी घराची. पाऊस पण येतोय. हा किचनमध्ये तरी जायला असं कंटाळा कंटाळा येतो, इतकं पोरं घाण करतात. सर्व जेवलेले चहाचे भांडे बघा, किचन बघा. आता हे सर्व मला आवरायचं आहे. बघा दिसतंय ना किती पसारा पसारा केलेला आहे. आता हे सर्व मला फटाफट आवरून घ्यायचं आहे. मी बाहेर पण काम करून आली ना, मग घरात कंटाळा येतो. मुलं आहेत ना, एखादी म्हणतात ना मुलगी असावी म्हणून, खरी गोष्ट आहे. एक मुलगी असावी प्रत्येकांना, एक तरी एक असावी. मुलीचं कधीच आपण काही सांगू शकत नाही. घरातलं तरी छोटं मोठं काम आवडतो. घर घाण पण ठेवायला आवडत नाही ना. कोरोना चहा नाश्ता झालेलं सर्व पसारा करून ठेवतात. आता घरचं सर्व आवरायचं, मग संध्याकाळचं आणि दुपारचं जेवण बनवायचे. परत आणि ड्युटीवर, नाईट ड्युटीला जावं लागतं ना. काय करणार, नाईट करून ओव्हर टाईम करते 12-1 पर्यंत, कारण घरी मी एकटीच काम करते, मुलं अजून कामावर नाही आहेत. किचन स्वच्छ असलं तर बरं वाटतं, किचन साफ पाहिजे आपल्याला. दीड वाजून गेले तरी अजून माझा चहा झालेला नाही, चहा पिला नाही मी. या चहा प्यायला. एकीकडं काम चालू, एकीकडं चहा चालू. चहा बनवायला ठेवला होता, आता चहा गार होईपर्यंत किचन पुसून घेते. आता चहा पिऊन घेते, अगोदर चहा गार होऊन जाईल, त्याच्यानंतर मग झाडू मारून भांडे. परत पोरं ना बेडवरचं आतरणसुद्धा नीट व्यवस्थित करत नाहीत,
असंच टाकतात पसारा बघा, दिसतच असेल तुम्हाला एवढा कसा वाकडा तिकडा पसारा बघा. चहा पिऊन घेते अगोदर. तुमचे जेवण होत असेल पण मला चहा होतोय. आता चहा पिल्यानंतर घरचं कामावरून घेते, कामावरल्यानंतर मग जेवण बनवायला घेते. हे बघा पसारा बघा, बेडवरचा पसारा बघा. आता हे सर्व मला आवरायचे, सर्व घड्या घालून व्यवस्थित सर्व ठेवून मग झाडू मारून लादी पुसून कपडे काय मशीनला लावते, कपडे धुवायची गरज नाही. त्याच्यानंतर सर्व हे करून स्वयंपाकाला लागते. या चहा घ्यायला चला बाय.